मी जाणून बुजून असे कपडे परिधान केले जे माझ्या आयुष्यात घालण्याचा विचारही केला नसेल आणि या सगळ्यामागे एक छुपा हेतू होता माझा नोकर माझ्याशी किती निष्ठावान आहे याची मला चाचणी घ्यायची होती आणि मग एका संध्याकाळी माझ्या नोकराने सय्या माझ्या सर्व मर्यादा तोडल्या आणि जे घडले ते माझ्यासाठी अविश्वसनीय होते कदाचित ही कथा ऐकणाऱ्यांना विचित्र वाटेल पण सर्व या जगात घडते आणि घडत असते मित्रांनो ही कथा माझ्या एका दूरच्या नातेवाईकाची आहे जी लहान वयातच विधवा झाली तिला आपल्या नोकराची परीक्षा घ्यावी लागली आणि तिच्या सेवकाने तिचे काय केले हे जाणून घेण्यास ते तुम्हाला घुसपंप देईल ही गोष्ट मला त्यांच्या शब्दात सांगायची आहे ही कथा समाजाला आरसा दाखवण्यासाठी आहे माझे नाव विणा आहे मी खूप सुंदर होते ज्याने मला पाहिले तो फक्त माझ्याकडे पाहत राहील माझ्या सौंदर्याची संपूर्ण कुटुंबात चर्चा होती माझ्याकडे एकदा पाहणारा कोणीही डोळे मिसकवायला विसरतो पण नशिबाच्या बाबतीत मी खूप दुर्दैवी ठरले ना पैशाची कमतरता होती ना माझ्या सौंदर्यात बरोबरी होती माझी उंची आणि शरीराची रचना वयाच्या चौदाव्या पंधरा वर्षापासून अगदी परिपूर्ण होती नजर माझ्यावर पडली की नतमस्तक व्हायला विसरायचे जेव्हा मी घरातून बाहेर पडायचे तेव्हा सर्व पुरुषांची नजर माझ्यावर खेळलेली असायची माझी उंची आणि सुंदर दारुण्य यामुळे माझ्या आईवडिलांना माझी काळजी वाटू लागली असं असलं तरी लवकरात लवकर माझं लग्न लावून आईवडिलांचं कर्तव्य पार पाडायचं होतं खरं तर मी त्या उच्चवर्गीय कुटुंबातील होते जिथे नात्याला काही विशेष दर्जा मिळत नाही आणि तिथे प्रत्येकाला मोकळे आयुष्य जगायचे असते आणि माझ्या आई वडिलांनाही माझ्या लग्नानंतर असे मोकळे आयुष्य हवे होते माझ्या वडिलांनी त्यांच्या एका व्यापारी मित्राचा मुलगा सुनील याच्याशी माझे नाते जुळवले आणि वयाच्या अठराव्या वर्षी मी तेथून माझ्या पतीच्या मोठ्या बंगल्यात राहायला गेले माझा नवराही खूप देखणा आणि तरुण होता आम्ही दोघे एकत्र एक उभे राहिलो तर लोकांची नजरा आमच्यावर खेळलेल्या असायच्या सगळ्यांनी आमच्या जोडप्याकडे भरभरून पाहिलं आणि माझ्या वाट्याला देवाने सगळं सुख लिहून ठेवलंय या विचाराने मी आनंदाने भरून आले मी माझ्या आई वडिलांच्या घरी एकटेपणाचा बळी होते आता सुनीलच्या प्रेमाने मला पूर्ण केले होते पण मी हे विसरून गेले होते की संकटेही आयुष्याचा एक भाग आहे माझे आणि सुनीलचे लग्न होऊन तीन वर्ष होणार होती पण देवाने आम्हाला मुले होण्याच्या आशीर्वादापासून वंचित ठेवले होते माझ्या सासरच्यांना नेहमी मुलाची इच्छा असायची आणि माझ्या सासूबाईंच्या वागण्यातही बराच बदल झाला होता ते तीन वर्षात त्यांचे प्रेम पूर्वीसारखे राहिले नाही मी त्यांना एकदा चांगली बातमी सांगेन अशी त्यांची नेहमी इच्छा असायची आणि ते आनंदाने उड्या मारतील पण हे सगळं माझ्या हातात नव्हतं मुलंही देवाने दिलेली देणगी आहेत सर्व प्रकारचे उपचार करूनही जेव्हा आम्हाला सुख मिळाले नाही तेव्हा माझ्या सासूने मला सोडून सुनीलचे दुसरे लग्न करणार असे सांगितले सुनीलचे माझ्यावर मनापासून प्रेम होते त्यामुळे सुरुवातीला त्याने आईला स्पष्ट नकार दिला पण वाढत्या दबावामुळे आणि दुसऱ्या बांगल्या शिफ्ट झालो आणि मला वाटायचे की आता आयुष्यात थोडी शांतता येईल पण माझा हा विचार काही दिवसांचा पाहुणा ठरला एके दिवशी सुनील पुन्हा घरी परतत असताना ब्रेक लिकेजमुळे त्याच्या कारला अपघात झाला आणि तो जागीच स्वर्गात गेला मी वयाच्या बावीसव्या वर्षी विधवा झाले एवढ्या मोठ्या बंगल्यात मी एकटी कशी राहू शकते असा विचार करून मी माझ्या आई घरी गेले पण त्यांनी निरोप घेतल्यावरच सांगितले मुली लग्नानंतर अनोळखी होतात हे अगदी खरे आहे काही महिन्यातच माझ्या वहिनी मला स्पष्ट केले की मी त्यांच्यासाठी ओझ्या ती तिच्या नातेवाईकांची आणि पोरांची विचित्र नाती माझ्यासाठी आणू लागली सुनीलच्या मृत्यूच्या दुःखातून मी अजून बाहेर आले नव्हते दुसऱ्या लग्नाचा विचार कसा करणार माझ्यामुळे काही त्रास होत नसला तरी हे लोक मला काही दिवसापासून अधिक काळ सहन करू शकत नाही याची मला चांगलीच जाणीव होती त्यांचं कडवट वागणं पाहून मी सुनीलच्या बंगल्यात परत जाण्याचा निर्णय घेतला त्या भाऊ आणि बहिणींसोबत राहण्यापेक्षा एकटे राहणे चांगले होते जे माझ्या चेहऱ्यावर खूप छान वाटत होते पण माझ्या पाठीमागे फक्त मला त्यांच्या आयुष्यातून हाकळून द्यायचे होते बरं मी माझ्या बंगल्यात परतले सुनीलचा व्यवसाय त्याच्या वडिलांनी घेतला आणि खर्चाची ठराविक रक्कम माझ्या खात्यात प्रत्येक महिन्याला जबाबदारीने ट्रान्सफर होऊ लागली मी सुरुवातीपासूनच लाडाने वाढले होते त्यामुळे मला काम करण्याची सवय नव्हती माझ्या समोरून नेहमी नोकऱ्यांची ये जा असायची पण बंगला इतके दिवस बंद असल्यामुळे सर्व नोकऱ्यांनी नोकरी सोडली होती माझी एक जुनी मुलकरीन तिच्या आईवडिलांच्या घरून माझ्यासोबत आली होती पण काही दिवसांनी ती खूप आजारी पडली जेव्हा तिने माझ्याकडे सुट्टी मागितली तेव्हा मला काळजी वाटली कारण मी तिच्याशिवाय जगू शकत नाही ती म्हणाली दीदी मला गावी जायचे असेल तर मी माझ्या भावाला तिथून पाठवते तो तुमची सर्व कामे करेल आणि तुमची खूप काळजी घेईल मी तिला सांगितले की आधी तिच्या भावाला फोन कर आणि मग निघून जा म्हणजे तू त्याला काम समजावून सांगशील तिने लगेच होकार दिला आणि तिचा भाऊ जतीन याला गावातून बोलावून घेतले तिचा भाऊ एक सतरा वर्षाचा देखणा आणि तरुण मुलगा होता ज्याला पाहून मला धक्का बसला मला वाटले होते की कोणीतरी तेरा चौदा वर्षाचा मुलगा तिचा भाऊ असेल पण तो खूप छान मुलगा होता माझ्या मोलकर्णीने त्याला सर्व काम समजावून सांगितले होते तो मुलगा खूप छान होता अतिशय वेगाने हात हलवत सर्व कामे करत होता दोन दिवसात त्याच्या बहिणीने त्याला सर्व कामे समजावून सांगितले आणि त्यानंतर तिने माझ्याकडून काही महिन्यासाठी सुट्टी घेतली आणि गावी गेली खरं तर ती आजारी होती पण आता तिच्या घरच्यांनाही तिचं लग्न ठरवलं होतं आणि कदाचित ती कधीच परत येणार नव्हती माझी मोलकरी निघून गेली आणि तिचा भाऊ बंगल्याच्या सर्वंट क्वार्टरमध्ये राहू लागला जास्त लोक नव्हते त्यामुळे मला जास्त नोकरांचा त्रास नको होता दुसऱ्या दिवशी सकाळी जतीन नाश्ता घेऊन खोलीच्या दारात हजर होता मी रोज सकाळी दहा वाजता नाश्ता करायचे मी त्याला खोलीच्या आत बोलावले मी अजूनही माझ्या रात्रीच्या ड्रेसमध्ये मा होते आणि बेडवर पडले होते त्याला पाहून मी उठून बसली माझा नाश्ता बाजूच्या टेबलावर ठेवल्यावर तो डोके टेकून उभा राहिला जणू माझ्या पुढच्या ऑर्डरची वाट पाहत होता मी शांतपणे त्याच्याकडे पाहू लागले तो सतरा वर्षाचा होता पण कदाचित गावातील वातावरणाने त्याला त्याच्या वयापेक्षा मोठे केले असावे तो देखणं आणि तरुण दिसत होता का माहीत नाही अचानक त्याच्या उपस्थितीत मला अस्वस्थ वाटू लागले कारण एवढ्या मोठ्या बंगल्यात तो माझ्यासोबत एकटाच होता आणि आमच्याशिवाय इथे कोणीही नव्हते मला भीती वाटू लागली की मी अजून लहान आहे आणि माझ्या सौंदर्यासाठी अनेक पुरुष मरायचे जतीनचा हेतूही बदलू शकतो विचार न करता मी एका तरुण मुलाला सोबत ठेवले होते मी स्वतः एक तरुण विधवा आहे आणि एवढ्या मोठ्या घरात एकटीच राहते ही वस्तुस्थिती मी लक्षात ठेवायला हवी होती म्हणून मी जतीनला दिवसभराचे खूप काम सांगितले होते आणि तो लगेच कामाला लागला होता पण माझ्यावर एक विचित्र ओझे होते हृदय आणि मन मला वाटले की मी एका नवीन विश्वासार्ह मोलकर्णीची व्यवस्था करेन आणि मग जतीनला हाकून देईन मला माझ्या घरून परत येऊन खूप दिवस झाले होते पण आजपर्यंत माझ्या घरचे कोणीही मला भेटायला आले नव्हते माझे आई वडील त्यांच्या नातवंडामध्ये इतके मग्न होते की कदाचित त्यांना माझ्या एकटेपणाची जाणीवही झाली नसेल माझ्या सासरच्या लोकांनी मला आधीच पसंत न करण्यास सुरुवात केली होती त्यांच्यासाठी माझे अस्तित्व असणे किंवा नसणे सारखेच होते नवीन मुलकर्णीसाठी कोणती गोष्ट सांगावी हे मला समजत नव्हते आणि मग योगायोगाने त्याच दिवशी माझी एक जुनी मैत्रीण सरला मला भेटायला आली लग्न करून ती परदेशात गेली होती आणि सुट्टीत परत आल्यावर तिला माझ्या वैद्यव्याची बातमी मिळाली मी तिला मिठी मारली आणि ढसा ढसा रडले माझ्या विनाशाची कथा ऐकून ती पण खूप दुःखी झाली आम्ही दोघे खूप वेळ असेच बोलत राहिलो आणि मग मी तिला सांगितले की मी माझ्या घरच्या कामासाठी एक विश्वासार्ह मोलकर शोधत आहे जतीनने बघून सरला म्हणाले हा मुलगा ठीक आहे आणि काम पण करतोय मग नवीन मोलकर्णी शोधायची काय गरज मनातल्या भीतीबद्दल मी तिला सांगितलं तर ती म्हणाली विणा तू पण काय मूर्ख गोष्टी बोलतेस त्याची बहीण वर्षानुवर्षे तुझी विश्वासू मोलकर्णी आहे असे तू म्हणत होतीस आणि जतीनही खूप सभ्य आहे आणि मग तूच काळजीत पडत आहेस जर तुझा माझ्यावर विश्वास असेल तर नवीन मोलकर्णीच्या संकटात पडू नकोस आजकाल मोलकर्णीही काही कमी नाही अगणित सुट्ट्या घेतात आणि दुसरं म्हणजे एका घराची बातमी दुसऱ्या घरी पोहोचवतात तू अशी एकटीच राहतेस तेव्हा नवीन मुलकर्णीने तुझे नुकसान होऊ शकते सरलाचे बोलणे ऐकून मी आणखीनच अस्वस्थ झाले ती बरोबर होती मी अजूनही जतींवर खूप विश्वास ठेवला होता पण मी पूर्णपणे नवीन मोलकर्णीवर कसा विश्वास ठेवणार जाताना सरला म्हणू लागली की तसं असेल तर जतींची परीक्षा घे दूध का दूध पाणी का पाणी होईल सरला काय म्हणते ते मला थोडंफार समजलं होतं तिचा सल्ला मला योग्य वाटला मला वाटले होते की मी जतीनची एकदा परीक्षा देईन घेईन आणि जर तो पास झाला तर मी त्याला कायमस्वरूपी माझ्यासोबत ठेवेन कारण हा बंगला सोडण्याचा किंवा पुन्हा लग्न करण्याचा माझा कोणताही विचार नव्हता असो मला ही खात्री होती की देवाने मला अपत्यप्राप्ती नशिबी दिली नाही मग मी पुन्हा लग्न करून काय मिळवले असते त्यामुळे मी माझे आयुष्य एकटेच जगण्याचा निर्णय घेतला होता आणि या निर्णयामुळे माझे आई वडील माझ्यापासून आणखी दूर झाले ते दोघेही माझ्यावर लवकरात लवकर दुसरे लग्न करण्यासाठी दबाव आणत होते आणि मी स्पष्टपणे सांगितले होते की आता माझ्या आयुष्यात कोणत्याही पुरुषासाठी जागा नाही आणि एकटे राहण्याचा निर्णय घेतला होता आणि जतींची परीक्षा देखील घेतली होती पैसा आणि आदर या दोन्ही बाबतीत मला त्याची परीक्षा घ्यायची होती म्हणून संध्याकाळी मुद्दाम भरपूर पैशांनी भरलेली बॅग किचन काउंटरवर टाकून मी स्वतः घराबाहेर पटे मला बघायचं होतं जतीन त्या पिशवीचं काय करणार मी दोन तास बाजारात फिरत राहिले घरातील जे काही आवश्यक ते साहित्य घ्यायचे होते घरी पोचले तेव्हा काउंटरवर बॅग हजर नव्हती जतीनही घरात कुठेच दिसत नव्हता माझे हृदय खूप जोरात धडधडू लागले सर्व सामान ठेवून मी जेव्हा माझ्या खोलीत आले तेव्हा ती बॅग माझ्या खोलीत ठेवल्याचे पाहून मला आश्चर्य वाटले मी पटकन ते उघडून पाहिलं त्यामुळे सगळा पैसा त्यातच होता जॅतींचा पैशाबाबत कोणताही वाईट हेतू नाही हे पाहून मला क्षणभर हायसे वाटले पण पुढच्या क्षणी मला वाटले की त्याच्या आत पैसा आहे हे त्याला माहीत नसेल म्हणूनच मी त्याची दुसऱ्या मार्गाने चाचणी घेण्याचा विचार केला रात्र होण्याआधी जतीनने घरभर नजर टाकली तो झोपायला त्याच्या क्वार्टरमध्ये जायचा क्वार्टरला जाताना मी मुद्दम काही पैसे टाकले हा पैसा जतीनचे लक्ष नक्कीच वेधून घेईल याची मला खात्री होती मी माझ्या खोलीत आले आणि शांतपणे झोपले आणि सकाळची वाट पाहत होते तो या परीक्षेत कसा पास होईल हे मला पाहायचे होते किंवा मी वाट पाहत रात्रभर झोपू शकणार नाही असा विचार करत होते पण हा माझा गैरसमज सिद्ध झाला खोलीत येऊन बराच वेळ गेला नव्हता तेव्हा खोलीचा दरवाजा वाजायला लागला सुरुवातीला मला आश्चर्य वाटले पण जतीनचा आवाज ऐकून मी त्याला आत येऊ दिले डोके टेकून तो खोलीत आला आणि पैसे माझ्यासमोर ठेवले आणि क्वाटरला जाताना मिळाले असे सांगितले आणि ते त्याचे नाही जतीनच्या निष्ठेने मला आश्चर्य वाटले ते पैसे अंदाजे दोन लाख रुपये होते मी जतीनला सांगितले की हे पैसे माझेही नाहीत तुला हवे असल्या ते पैसे ठेवू शकतोस मला त्याच्या निष्ठेबद्दल त्याला बक्षीस द्यायचे होते जतीन हात जोडून म्हणाला मॅडम मी कष्टाचे खातो हा पैसा तुमचा आहे की दुसऱ्याचा आहे हे मला माहीत नाही पण ते माझे नाही त्यामुळे मी ते कोणत्याही परिस्थितीत ठेवू शकत नाही तो रिकाम्या हाताने परत गेला होता आणि पैसे माझ्यासमोर पडून होते जतीनचा हेतू पूर्णपणे शुद्ध आहे आणि तो माझ्या कोणत्याही मौल्यवान वस्तूला कधीही हात लावणार नाही याची माझ्या मनाला खात्री होती आता फक्त एकच गोष्ट उरली होती आणि ती म्हणजे आम्ही दोघे अजूनही मनाने तर तरुण होतो आणि आणि तोही तारुण्याच्या उंबरट्यावर पाऊल ठेवत होता अशा परिस्थितीत आम्हाला बंगल्यात एकत्र राहणे योग्य नव्हते हे मलाही माहीत होते पण मला माझ्यासोबत कोणीही अनोळखी व्यक्ती ठेवायची नव्हती जर जतीन अंतिम परीक्षेत उत्तीर्ण झाला असता तर तो कायमचा माझा विश्वासू नोकर झाला असता आणि हा विचार करून मी सोळा रंगाची साडी नेसली आणि सजावट केली तर लग्नानंतर मी इतका मेकअप कधीच केला नव्हता मी आरशात एक नजर टाकली आणि मला दिसले की मी कहर करत आहे माझी नजर माझ्या सौंदर्यावर थांबत नव्हती मग जतीन माझे हे सौंदर्य कसे नाकारणार पूर्ण कपडे घालून जेवणाच्या टेबलावर जाऊन बसले आणि संध्याकाळचा चहा झाल्यावर जतीनला माझ्यासोबत बसायला सांगितले खूप टेकून जतीनने संध्याकाळचा चहा आणला तेव्हा मी त्याला बळजबरीने माझ्यासमोर बसवलं आणि स्वतःबद्दल प्रश्न विचारू लागले कधीतरी तो माझ्याकडे बघायचा आणि मग लगेच दूर बघायचा मला त्याची शैली खूप आवडली होती त्याने माझ्याकडे एकदाही पाहिलं नाही शिवाय तो माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी मृदू आणि लाजाळूपणे देत होता जणू तो आदरणीय आणि लाजाळूपणा आणि नम्रतेचा मूर्त स्वरूप होता जतीनच्या चारित्र्याने मी घायल झाले हेच खरे तो खरोखर चांगला चारित्र्यवान होता पण मला आणखी काही दिवस त्याची परीक्षा घ्यायची होती त्यामुळे मी रोज नवीन कपडे घालून तयार व्हायची आणि कधी मी त्याला ड्रॉइंग रूममध्ये आपल्याजवळ बसवायची तर कधी मी रात्री बागेत त्याच्या क्वार्टरजवळ पोहोचायची आणि त्याला हाक मारायची आणि तो लगेच यायचा मी गुलाबी नायटी घातली होती जतीन नक्कीच माझ्याकडे एक नजर टाकेल याची मला खात्री होती पण तो अजूनही डोके टेकून उभा होता मी जतीनला म्हणाले की मला झोप येत नाही त्याने मला कॉफी करून द्यावी तो माझ्या मागे लागला मी किचन काउंटरजवळ त्याच्या समोर उभी राहिली माझे केस आणि डोळे पूर्णपणे उघडे होते जमलं होतं पण तो कॉफी बनवण्यात पूर्णपणे मग्न होता त्याने कॉफी बनवली आणि माझ्यासमोर ठेवली आणि तो आला होता त्याच मार्गाने परत केला त्याच्या शैलीने मला पूर्णपणे आश्चर्यचकित केले त्याने माझे सौंदर्य कसे गमावले ते माझ्यासाठी पूर्णपणे अद्वितीय होते कदाचित तो माझा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करत असेल कारण आजपर्यंत माझ्या आयुष्यात पुरुष जिंकण्यासाठी आले होते जेव्हा तो मला पाहतो तेव्हा तो डोळे मिचकवायला विसरायचा एका संध्याकाळी मी एका सुंदर काळा गाऊन घातला आणि माझे केस पूर्णपणे तयार केले जतीन माझ्याकडे बघणार नाही याची मला खात्री होती म्हणूनच मी माझे कपडे अधिक घट्ट केले त्या काळ्या कपड्यांमध्ये माझा गोरा रंग अगदी बरोबर खेळत होता मी बेडवर पडले आणि मुद्दाम जतीनला खोलीत बोलावलं डोके टेकून तो खोलीत आला मी त्याला म्हणाले की माझ्या डोक्यात खूप दुखत आहे त्याने माझे डोके दाबावे तो आला आणि माझ्या जवळ बसला आणि हाताने माझे डोके दाबू लागला मी मनात विचार करत होते की आज जतीनची परीक्षा संपवणार तो खूप चांगल्या चारित्र्याचा मुलगा आहे आणि मला त्याचे आणखी परीक्षा घ्यायची घेण्याची गरज नाही पण अचानक जतीनने असं काही केले की के माझे मन उडाले तो पूर्णपणे नि... नियंत्रणाबाहेर गेला आणि त्याने माझ्या पायाजवळ पडलेली चादरं उचलली आणि माझ्या अंगावर घातली आणि तो माझ्यापासून दूर उभा राहिला तो डोळे खाली करून म्हणत होता मॅडम मी आता तुमच्यासोबत काम करू शकत नाही मी एक सभ्य आणि आदरणीय मुलगा आहे आणि माझ्या हृदयावर नियंत्रण ठेवतो परंतु तुमची शैली आणि कपडे मला माझा विश्वास गमावण्यास भाग पाडत आहेत मी माणूस आहे पण पर आजपर्यंत मी माझ्या चारित्र्याचे सौंदर्य पूर्णपणे जपले आहे पण आता ते माझ्यासाठी खूप कठीण झाले आहे या बंगल्यात तुम्ही आणि मी एकटेच राहतो आणि आता मला असे वाटू लागले आहे की आपल्या दो दोघांमध्ये लवकरच काहीतरी होणार आहे मला भीती वाटते की आजपर्यंत मी स्वतःवर नियंत्रण ठेवले आहे परंतु एक दिवस मी माझ्या हृदयाचा गुलाम बनू शकतो आणि असे काम करू शकतो की मी आयुष्यभर स्वतःकडे पाहू शकणार नाही माझ्यासमोर उभा असलेला तो उंच तरुण अशू टाळत होता आणि मी लाजीरवाण्या समुद्रात बुडत होते तो त्याचे काम अदबीने करत होता पण मीच त्याची परीक्षा घेते की त्याच्यासमोर स्वतःला मांडते हे कळत नकळत त्याला फसवण्यासारख्या गोष्टी करू लागले माझ्याकडून किती मोठी चूक झाली हे आता मला जाणवत होत तो बरोबर होता कोणत्याही क्षणी तो स्वतःवर नियंत्रण ठेवू शकला नसता आणि माझ्याबरोबर काही चुकीचे केले तर मी माझा आदर गमावला असता आणि त्याला चारित्रहीन समजले असते तर चूक सर्वस्वी माझीच होती तो परत जाण्याची परवानगी मागत होता मी त्याच्यासमोर हात जोडून त्याला माफी माग करण्यास सांगितली मला फक्त त्याची परीक्षा घ्यायची होती पण मी स्वतःच अपयशी ठरली मला त्याच्यासमोर खूप लहान आणि हीन वाटले जतीन म्हणाला मॅडम तुम्ही सुंदर आहात आणि तरुणही माझ्यासारख्या मुलाला नोकर ठेवू म्हणून ठेवण्यापेक्षा तुम्ही चांगल्या आणि हुशार व्यक्तीशी लग्न करा मी त्याला म्हणाले की आता मी वरच्या वर्गात राहायचे म्हणून नात्यातला माझा रस कमी झाला आहे तिथे नातेसंबंध आणि भावनांचा दर्जा नव्हता माझे स्वतःचे आई वडील दोनच दिवसापूर्वी माझ्या मोठ्या भावासोबत काही महिन्यांसाठी अमेरिकेला गेले होते असो जोपर्यंत ते लोक इथे होते तोपर्यंत त्यांची उपस्थिती असणे किंवा नसणे माझ्यासाठी सारखेच होते जतीन म्हणू लागला की आज नाही तर उद्या आयुष्यात पुढे जायचे आहे मी तुमच्यासोबत काही काळ नोकर म्हणून काम करण्यास तयार आहे परंतु कृपया लवकरच दुसऱ्या नोकराची व्यवस्था करा मी एक दीर्घ उसासा सोडला माझ्या मूर्खपणात मी एक विश्वासू नोकर गमावला होता मला माहीत होते की आता तो कोणत्याही परिस्थितीत माझ्यासोबत कायमचं राहणार नाही काही दिवसानंतर जतीनने स्वतः गावातील एका मुलीला माझ्याकडे मोलकरीण म्हणून ठेवले आणि माझ्यावर अंतिम श्रद्धांजली अर्पण करून तो कायमचं गावी परतला आजही जतीनची आठवण आली की डोळ्यात पाणी येते आजच्या काळातील तो एक चांगला चारित्रवान व्यक्ती होता, होता। ज्याने अनेक वेळा संधी मिळूनही माझ्याकडे वाईट नजर टाकली नाही मला एक गोष्ट चांगलीच समजली होती ती म्हणजे प्रत्येक नात्य अजमावायचं नसतं काही वेळा आपण ज्या पद्धतीने प्रयत्न करतो त्यामुळे दुसऱ्या व्यक्तीला आपला द्वेष होतो काही नाती न वापरता विश्वास ठेवायला हवीत जतीन चांगला मुलगा आहे हे मला पहिल्या दिवसापासूनच माहीत होते पण प्रयत्न करण्याच्या प्रक्रियेत मी ते गमावले माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे की तुमची अनमोल नाती तुम्ही मुद्दाम अशा संकटात टाकू नका की ज्यामुळे तुम्हाला ते गमवावे लागला मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बटन दाबा जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट सर्वात आधी मिळतील तुमचा मौल्यवान वेळ कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत